नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. आंध्र प्रदेशात आता 3 राजधान्या असणार आहेत. सोमवारी विधानसभेत 3 राजधान्यांचे विधेयक मंजूर करण्यात आलं. याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं. आंध्र प्रदेशातील राजधान्यांमध्ये कुर्नूल, विशाखापट्टणम आणि अमरावतीचा समावेश आहे. त्यामुळे आता विधेयकानुसार विशाखापट्टणम ही प्रशासकीय कार्यकारी राजधानी, अमरावती विधिमंडळ तर कुर्नूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल. मध्य प्रदेशमध्ये CAA समर्थनार्थ काढण्यात आलेल्या एका मोर्चामध्ये भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी एका भाजपा नेत्याच्या कानशिलात लगावली. मोर्चादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी प्रिया वर्मा यांना धक्काबुक्की केल्यानंतर त्यांनी एका नेत्याच्या भर मोर्चात आणि पोलिसांसमोर कानाखाली मारली. यानंतर सोशल मीडियावर प्रिया वर्मा यांचं कौतुक होतंय. चौथीमध्ये शिकत असणाऱ्या बीडमधील मंगेश वाळके या विद्यार्थ्याने लिहिलेला माझे पप्पा हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मंगेशला मदतीचा हात पुढे केलाय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या व्हायरल निबंधाची दखल घेतली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या मंगेशने आपली आई दिव्यांग असल्याचे निबंधात म्हटलंय. त्यामुळे मुंडे यांनी मंगेशच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या दिव्यांग कल्याण निधीमधून आर्थिक मदत करण्याच्या सूचना केल्यात. आणि अशा परिस्थितीत त्यांनी जे काही वर्णन त्याच्या पत्रामध्ये त्याच्या निबंधामध्ये ते शाळेत लिहिलेलं मी वाचला, खरंच मी भयंकर व्यथित झालो. अगोदरच मी एक फार भावनिक व्यक्ती आहे आणि ठरवलं की आपण ज्या सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे त्या सामाजिक न्याय विभागातून सर्वतोपरी प्रयत्न त्या कुटुंबाला पुढे आणण्यासाठी या ठिकाणी करायचं. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या ज्या कुठल्या योजना मी त्या कुटुंबाला देऊ शकत होतो त्या सर्वच्या सर्व देण्याचे आदेश मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या त्या जिल्ह्यातील आणि विभागीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे. खरं तर एवढ्यावर थांबून जमणार नाही. मी स्वतः त्या मुलाच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी, माझं नातप्रतिष्ठान आहे, ती जबाबदारी घेणार आहे. आणि एवढंच नाही तर त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सुद्धा, त्या आमच्या शारदाताईच्या उदरनिर्वाहाची सुद्धा मी त्यांची येणाऱ्या आठवड्यात भेट घेऊन अतिशय जबाबदारीपूर्वक पुढे त्यांच्या आयुष्यात अशा अडचणी येणार नाही. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अहमदनगरमध्ये टँकर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलाय. त्यानंतर रोहित पवारांच्या तक्रारीची चौकशी करणार अशी ग्वाही अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बैठकीत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारच्या काळात दुष्काळ पडला असताना झालेल्या टँकर छावणी आणि इतर दुष्काळ निवारण कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा यासाठी मोठा निधी मागितला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. सुरतमधील प्रसिद्ध रघुवीर सेलियम मार्केट इमारतीच्या 7व्या मजल्यावर भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग मोठी असली तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास लागली. या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या महाधिवेशनाची तारीख जवळ आली असताना मनसेकडून 2 व्हिडिओ रिलीज करण्यात आले. या व्हिडिओला स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला. या दोन्ही व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. छत्रपतींच्या लढाईसाठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडिओमध्ये आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेकडून सुरू केल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पक्षाचे नेते असतील, कम्युनिस्ट पक्षाचे नेते असतील, हिंदुत्ववादी पक्षाचे असतील, नाही तर इतर कुठचेही पक्षाचे असतील, या सगळ्यांचा आदर्श हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजच राहिलेले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आणि तानाजी मालुसरे यांची तुलना गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करण्यात आली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आलाय. तसेच उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आलाय.
मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे आपण ही मारहाण केल्याची कबुली मनसे उमेदवाराने दिली. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचं नाव आहे. भाजपमध्ये असलेल्या भवार यांनी मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं मनसेत जाऊन विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. मात्र भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम बंद केलं होतं. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.